मराठवाड्याच्या राजधानीमध्ये असलेला दख्खनचा ताज म्हणजेच बिबिका मकबरा मागील आठवड्याभरापासून रात्री विविध नयनरम्य रोषणाईने आपल्याला नटलेला दिसत आहे. आपण जर बघितलं तर या बिबिका मकबऱ्यावर नयनरम्य अशा प्रकारची ही रोषणाई करण्यात आली आहे. शहरात 27-28 फेब्रुवारी रोजी G20 परिषद होत आहे. या परिषदेनिमित्त शहरात अनेक सुशोभीकरणाचे कामे सुरू आहेत. त्या अंतर्गत शहरात विविध ठिकाणी 50 कोटींची कामे सुरू आहेत. त्याच अंतर्गत 4.25 कोटीतून ऐतिहासिक स्थळांवर रोषणाईचे काम करण्यात आलंय. या ठिकाणी बरेच पर्यटक अनेक ठिकाणाहून भेटी देण्यासाठी येतात. आपण त्यातील एका पर्यटकांना विचारू की त्यांना कसे वाटत, काय सांगाल दादा तुम्ही रात्री हे बिबिका मकबरा बघायला आलात, या ठिकाणी छान अशी लाईटिंग लावलेली, काय सांगाल? हे हा प्रसंग बघून मला इतका आनंद होतोय की काय सांगू तुम्हाला. म्हणजे बऱ्याच दिवसापासून हे जे रंगरंगटीचं जे काम चालू आहे त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद म्हणतोय मी. आणि याची जी रोषणाई जी लावली ती आतापर्यंत कधीच लावलेली नाही औरंगाबादमध्ये. आणि बिबिका मकबऱ्यावर जी जी लावलेली आहे त्याचं मला फार कौतुक करावं असं वाटतंय. म्हणजे तुम्ही औरंगाबादचे? प्रॉपर औरंगाबादचाच आहे मी. माझा जन्म सुद्धा इथंच झालेला आहे. आणि प्रत्येक एक महिन्यानंतर मी 1 ते 2 महिन्यांनी विजिट देत असतो बिबीच्या मकबऱ्याला. माझं नाव सुनील काशीनाथ जाधव आहे. जर आपण बघितलं तर या ठिकाणी अनेक पर्यटक हे आनंद होत असल्याचे सांगत आहेत. अशाच प्रकारे आता ही रोषणाई जी आहे ती कायमस्वरूपी या ऐतिहासिक स्थळांवर राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितलंय. कॅमेरामॅन मोहम्मद इरफानसह मी नवनीत तापडिया, साम टीव्ही, औरंगाबाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.